महाराष्ट्रात लागवडीची लगबग सुरू झाली आहे. पक्का पाया असल्याशिवाय घर उंच उभं राहत नाही. चांगलं बीज असल्याशिवाय पीक भरून येत नाही. शेतीचा पाया म्हणजे बीज आहे. संत तुकाराम महाराजांनी शुद्ध बीजे जिच्या पोटी फळे रसाळ गोमटी असे उद्गार काढून बीजाचे महत्त्व स्पष्ट केले आहे. त्यामुळे या व्हिडिओद्वारे आपण बीज प्रक्रियेचे महत्त्व लक्षात घेणार आहोत. कारण चांगलं बीज म्हणजे चांगलं पीक. त्या बीज प्रक्रियेमागचं विज्ञान, त्याचे प्रकार, त्याचा उपयोग समजून घेणार आहोत. नमस्कार, मी तुमचा शेतकरी दोस्त प्रसाद तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आपल्या ॲग्रोप्रधान यूट्यूब चॅनेलमध्ये. चला तर या व्हिडिओमध्ये बघू बीज प्रक्रियेचे महत्त्व. बीज प्रक्रिया करण्यापूर्वी बीज म्हणजे काय आपल्या सर्वांना माहीत आहे. आजचं जे बीज दिसतंय ते उद्याचं आपलं पीक आहे. या बीज प्रक्रियेला किंवा बीजाला वाचवण्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करणं खूप महत्त्वाचं आहे. शेतकरी बांधवांनो, आपलं पीक मोठं झाल्यावर रोग दिसतात, पण रोगाचे जे कारक सुप्त बीज असतात त्याला आपण वैज्ञानिक भाषेत सिस्ट किंवा स्पोर म्हणतो. वर्षानुवर्ष किंवा खूपही काळासाठी योग्य वातावरण न मिळण्यापर्यंत ते जमिनीत किंवा बियांच्या टलफरावरती जगू शकतात. योग्य वातावरण, कमी तापमान, चांगली आर्द्रता भेटल्यावर आपले ते मुळं वाढवतात, स्वतःला वाढवतात आणि आपल्या पिकाला रोग पोहोचवतात. उदाहरणार्थ भुईमुगावर होणारा मर रोग असेल, सोयाबीनवर होणारा पिथियमचा अटॅक असेल, भुईमुगावर येणारा टिक्का रोग असेल, वेगवेगळे याचे उदाहरणं आहेत. शेतकरी बांधवांनो, माझी तुम्हाला विनंती आहे, जर तुम्ही फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर नक्की यूट्यूबवर येऊन ॲग्रोप्रधान याप्रमाणे टाईप करा आणि आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. तिथे भरपूर व्हिडिओ शेतीबद्दलचे सायंटिफिक लॉजिकल व्हिडिओ तुमच्यासाठी उपलब्ध आपण करून दिलेले आहेत. नक्की यूट्यूबवर या. बीज प्रक्रिया ही दोन प्रकारची शेतकरी बांधवांना असते. एका प्रकारामध्ये आपण बुरशीनाशक आणि कीटकनाशक बीज प्रक्रियेसाठी वापरत असतो. दुसऱ्या प्रकारामध्ये जीवाणूसंवर्धकाची बीज प्रक्रिया आपण करत असतो. सध्या मी जी बीज प्रक्रिया करताना तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे ती बीज प्रक्रिया आपण कोथिंबीर या पिकाला करत आहोत. इंग्रजीमध्ये कोथिंबीरीला कॅरिअंडर असं म्हणतात. मान्सूनचा पाऊस चांगला झाल्यावर आपण सोयाबीनची आणि कोथिंबीरीची लागवड सगळीकडे आपण करताना दिसत असते. याचं बॉटनिकल नेम हे कॅरिअंडेरियम सॅटिवम असं आहे. या पिकाच्या बिया ज्याला आपण धन असं म्हणतो याच्या सुप्तावस्था मोडण्यासाठी चपलीनं रगडून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याची सुप्तावस्था मोडतात, जेणेकरून याच्यामध्ये पाणी चांगलं घुसेल, त्यानंतर जिब्रेलिन ॲक्टिव्ह होतील आणि चांगल्या प्रकारे रॅडिकल आणि पुलविली याच्यापासून आपल्याला उगवताना अर्थात मुळं आणि वरचा भाग हा आपल्याला दिसून येतो. उगवण क्षमता यामागे वाढत असते. त्यानंतर बीज प्रक्रियेसाठी आपण या व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे मँकोजेब हे बुरशीनाशक मी वापरलेलं आहे. परंतु आपण थायरम, झायरम, बाविस्टीन, थायफिनेट मिथिली आणि प्रायक्लोस्ट्रोबिन ह्या एकत्रित घटक असणारे वेगवेगळे बुरशीनाशक सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. सल्फर कंटेन असणारे हे सर्व बुरशीनाशक आहेत. यामध्ये कार्बामेट बेस हे फंगिसाईड आहेत. प्रति किलो याचा वापर आपण 3 ग्रॅम घेऊन एवढ्या प्रमाणात आपण याचा वापर बीज प्रक्रियेसाठी चोळून चांगल्या पद्धतीने मिक्स करू शकतो. बीज प्रक्रिया झाल्यानंतर 1 ते 1.5 तास आपण याला चांगलं वाळून द्यायचं आहे. आणि त्याचनंतर आपण जर जीवाणूसंवर्धकांची बीज प्रक्रिया करणार असू तर ती करायची आहे. कारण याचा सिक्वेन्स हा असाच ठेवा, खूप महत्त्वाचा सिक्वेन्स आहे. मध्ये पहिल्यांदा फंगिसाईड घ्यायचे, नंतर आपण कीटकनाशकं घेऊ शकतो आणि त्याचनंतर आपण जीवाणूसंवर्धकाची बीज प्रक्रिया ही करायची असते. प्रति किलो 10 किलोसाठी जीवाणूसंवर्धक आपण 250 ग्रॅम वापरू शकतो. त्याची बीज प्रक्रिया करताना कमीत कमी 250 ग्रॅम जीवाणूसंवर्धक, 10 किलोसाठी 250 किलो गूळ आणि त्यानंतर 1 लिटर एवढं पाणी घेऊन ते चांगलं मिक्स करायचं आणि सगळ्या 10 किलो बियाण्यांना ते चोळायचं असतं. पिकानुसार बीज प्रक्रियेचे जीवाणू हे बदलत असतात. शेतकरी बांधवांनो, मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे बीज प्रक्रिया आणि जीवाणू हे वेगळेवेगळे असतात. उदाहरणार्थ मी तुम्हाला उदाहरण देतो, तुम्ही लक्ष देऊन हा कंटेन नक्की ऐका. कारण मुळांवर गाठी येणारे जे पिकं असतात ज्याला आपण गळीत धान्य म्हणतो ते लेग्युमिनेसी या फॅमिलीचे ते असतात. कारण त्यांच्या मुळांवर गाठी येतात त्यामागचं कारण असं का रायझोबियम नावाचा हा जो सहजीवी जीवाणू आहे तो वातावरणातील नायट्रोजन हा त्या मुळांवर फिक्स करत असतो आणि झाडांना उपलब्ध करून देत असतो. कारण त्याच्यामध्ये नायट्रोजिनेज नावाचा एन्झाईम असतो. त्यानंतर त्याच्यामध्ये लेग हिमोग्लोबिन असल्यामुळे त्याच्या गाठी या लाल प्रकारच्या आपल्याला दिसून येत असतात. त्यानुसार पिकानुसार याच्या पण
30 ते 40 स्पेसी या संपूर्ण जगामध्ये उपलब्ध आहेत, पण त्यापैकी सोयाबीन या पिकासाठी रायझोबियम जॅपोनिकम ही स्पेसीज वापरली जाते. त्यानंतर ऊसासाठी आपण ॲसेटोबॅक्टर हा असहजीवी प्रकारचा जीवाणू वापरू शकतो. गहू पिकासाठी ॲझेटोबॅक्टर, ॲझोस्पिरिलियम, PSB KSB हे फॉस्फरस सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया आहेत, पोटॅशियम सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया आहेत. त्यानंतर आपल्या पिकाला आवश्यक असणारं फॉस्फरस आणि पोटॅश हे देण्यासाठी मायकोरायझा थायोबॅसिलस थायोऑक्सिडंट किंवा फ्रुटारिया ऑरेंटिया हा जो पोटॅश सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया आहे याचा वापर आपण प्रति किलोला 20 ग्रॅम एवढा घेऊन करू शकतो. बीजप्रक्रिया केल्यानंतर हे नेमके आपल्या शरीरावाटे असं काय करतात जेणेकरून आपल्याला बीजप्रक्रियेचा खूप उत्तम असा फायदा दिसून येतो, त्यासाठी हे बीजप्रक्रिया करण्यामागचं विज्ञान समजून घ्यायला हवं. कारण पण त्याही आधी जमिनीमध्ये आपण हे बीजप्रक्रिया केल्यानंतर आपले हे जे जीवाणू आहेत ते जगायला हवेत. कारण जमिनीचा pH हा 6.5 ते 7 मध्ये जर नसला तर हे जीवाणू जगत नाहीत. त्यासाठी आपल्याला pH लक्ष देणं खूप गरजेचं आहे. हे जीवाणू आपल्या शरीरावाटे PHB अर्थात बीटा हायड्रॉक्झी ब्युट्रिक ॲसिड असेल, जिब्रेलिन ॲसिड असेल, थायमिन, नायसिन, त्यानंतर इंडॉल ॲसिटिक ॲसिड, पॅन्थोनिक ॲसिड असे चांगले गुणधर्म असणारे पदार्थ श्रवतात आणि त्याचमुळे ह्या बीजांपासून निघणाऱ्या ज्या नवीन फुटी आहेत त्यांना जगण्यासाठी आवश्यक सर्व स्टार्टर ग्रेड ज्याला आपण म्हणतो ती भेटते आणि पुढे जाऊन याचे खूप चांगले फायदे आपल्याला बीजप्रक्रियेचे दिसून येतात. बीज प्रक्रिया केल्यानंतर बीज प्रक्रियेचे नेमके काय फायदे होतात हे आपण एकदा समजून घेऊ. पण तत्पूर्वी ह्या कंटेंट तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल, तर एकदा आपला व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. जमिनीतून ज्यावेळेस आपण बीज प्रक्रिया करतो जमिनीतून आणि बियांपासून होणाऱ्या पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला टाळता येतो. 2 बियांपासून होणाऱ्या शेतात उगवण्याची क्षमता, बियांची शेतात उगवण्याची क्षमता ही खूप वाढते. रोपांची निरोगी व जोमदार वाढ खूप चांगल्या पद्धतीनं होते. रोगट झाडांचे प्रमाण कमी झाल्यामुळे पिकात रोगांचा प्रसार कमी झाल्यामुळे हेक्टरी रोपांची निर्धारित संख्या राखली जाते आणि त्यामुळे पिकाच्या उत्पादनामध्ये खूप चांगली वाढ होते. रोग व कीड नियंत्रणातील खर्चात बचत होते. सगळ्यात महत्त्वाचं आहे बीज प्रक्रियेसाठी लागणारा कमी खर्च आणि त्याचा फायदा जास्त बघता प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या घरातील वापरणाऱ्या बियांसाठी बीज प्रक्रिया ही करायलाच हवी. आणि यानंतर मी आजच्यासाठी तुमची रजा घेतो, पण तत्पूर्वी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर एकदा व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी बांधवापर्यंत आपला हा चॅनल पोचवा. मी तुमचा शेतकरी जसा कसा आजच्यासाठी थांबून घेतो. पुन्हा एकदा नव्याने भेटून नवा विषय नवी चर्चा करायला धन्यवाद.